की आपला प्रश्न सोड सांगितला तर ते राज्याला सांगतील. आता ते गैरसमज मराठ्यांचा निघाला. आता हे इथं येऊन सांगू शकत नाहीत म्हणल्यावर तिथून काय सांगणार आहे. हे बरं झालं, एक गोरगरिबांचे ते आता त्यांना आवश्यकता नाही राहिली हे लक्षात आलं. यांनी आरक्षण नाही दिलं किंवा आरक्षणाचा निरोप जरी नाही त्यांनी दिला तरी मराठा लढायला सज्ज आहे. मराठा कोणावरच अवलंबून नसतो पहिल्यापासून. हा, अगोदर एक गैरसमज होता की गोरगरिबांच्या प्रश्नाला गोरगरिबांचे प्रश्न ते सोडवतील. गोरगरिबांच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे असं वाटत होतं. परंतु बरं झालं, तो एक मराठ्यांचा आणि या देशातल्या क्षेत्रीय समाजाचा गोरगरिबांचा गैरसमज निघून जाईल की हे गोरगरिबांची यांना आता जाण नाही राहिली, आवश्यकता पण नाही. बरं झालं की ती एक भोळी भाबडी आशा होती गोरगरिबांना की आपला प्रश्न सोड सांगितला तर ते राज्याला सांगतील. आता ते गैरसमज मराठ्यांचा निघाला. आपण त्यांना विनंती केली होती की तुम्ही राज्य सरकारला फोन करून सांगा किंवा संदेश पाठवा आणि राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या बाबत आरक्षण देण्याबाबत सांगा. आता हे इथं येऊन सांगू शकत नाहीत म्हणल्यावर तिथून काय सांगणार आहे. हे बरं झालं, एक गोरगरिबांचे ते आता त्यांना आवश्यकता नाही राहिली हे लक्षात आलं. आणि आम्हाला जर आधी आमच्या कानावर चर्चा नसती की गोरगरिबांना ते साथ देत आहेत म्हणून, आम्ही त्यांना म्हणलो नसतो तर आमचं काय गुतलेलं नाही त्यांच्यापासून. परंतु ते अशापोटी लेकरांच्या भविष्यासाठी विनंती केली होती. परंतु लेकरांची कोणाची गरज नाही त्यांना, आता गोरगरिबांची गरज नाही हे आता सिद्ध झालं. आणि नसतं आम्ही म्हणलो नसतो, एक देशाचा सर्वोच्च माणूस महाराष्ट्रात येतो आहे म्हणून मराठ्यांनी ही मोठ्या मनानं मुभा दिली की येऊ द्या, सर्वोच्च माणूस आहे, चांगला माणूस आहे, आरक्षणाच्या बाबत लक्ष घालत असता मराठ्यांनी मनावर घेतलं असतं तर त्यांना खाली येऊ बी दिलं नसतं महाराष्ट्रात. परंतु मराठ्यांना आशा होती की चला गोरगरिबांचे प्रश्न ते सोडवतील, सांगतील, राजा सांगतील. पण बरं झालं, मराठ्यांची झाक जाणं खूप गरजेचं होतं की आता गोरगरिबांची जाण नाही, कोणावर अवलंबून राहून उपयोगू नाही हे मराठ्यांच्या लक्षात येणं. आणि आमच्यात आलंच आता लक्षात की कोणावर अवलंबून राहणं गरज नको. आता आपण लढूनच मिळू. शेवटची आशा असती ती पण आता काही कामाला आली नाही. पंतप्रधानही लक्ष द्यायला तयार नाही कारण गोरगरिबांच्या प्रश्नाची त्यांना जाण नाही. आपण मराठ्यांबरोबर देशातला गोरगरीब सामान्य समाजही आता जागा होईल की पंतप्रधानांना गोरगरिबांची गरज राहिलेली नाही. त्यामुळं गोरगरीब आता आशेवर जगणार नाहीत. स्वतःचा न्याय स्वतः मिळवण्यास सज्ज होतील आणि त्याशिवाय न्याय मिळत नसतो. आणि आम्ही तर सज्जच आहेत, आमचा तर काही प्रॉब्लेमच नाही. आम्ही मराठ्यांनी विनंती करून बघितली राज्य सरकारला सांगा म्हणून, परंतु त्यांनी बहुतेक नाही सांगितलं अशी माहिती. तर चांगली गोष्ट झाली, आता चांगली गोष्ट झाली की मराठ्यांना आवश्यक जे होतं ते मिळालं. मराठ्यांचे जे अवलंबून राहणार होते ते आता राहणार नाहीत. आता मराठे पुन्हा एकदा लढायला सज्ज झालेलेच आहेत. परंतु आम्ही लढूनच मिळू. आणि एक चांगली गोष्ट झाली की आम्हाला जे वाटत होतं की ते मदत करतील म्हणून, आता यांनी इथे येऊन केली नाही म्हणल्यावर हे तर तिथून करूच शकत नाही. त्यामुळं पदावर बसल्यावर माणूस किती गोरगरिबांना विसरतो, किती जाण गोरीब गोरगरिबांची असली तरी त्यांना आवश्यकता राहत नाही. हे एक चांगलं झालं. आम्ही लढून मिळवायला सज्ज आहेत, काय गरज नाही आम्हाला कोणाची. परंतु एक आशा होती गोरगरिबांनी हाक दिल्यावरती ऐकतात म्हणून. बघू, आज जवळच दिवस आहेत, काय अडचण नाही. देशातला गोरगरीब मराठा आणि क्षत्रिय मराठा आणि गोरगरीब देशातले बघतील. आणि यांनी आरक्षण नाही दिलं किंवा आरक्षणाचा निरोप जरी नाही त्यांनी दिला तरी मराठा लढायला सज्ज आहे. मराठा कोणावरच अवलंबून नसतो पहिल्यापासून. परंतु एक आशा होती, ठीक आहे, आता आमच्यामुळं बाकीचेही सावध झाले, धनगर बांधवही सावध होईल, मुस्लिम बांधवही सावध होईल की आता पंतप्रधानांना गोरगरिबांची गरज राहिली नाही. ते कधीही हाक मारणार नाहीत की तुम्ही लक्ष घाला म्हणून.